अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत तीन गरजा मानल्या जातात. मात्र आता आपल्याला स्मार्टफोनचं किंवा मोबाईल फोनचं सुद्धा नाव त्यात ऍड करावं लागेल, घ्यावं लागेल असं म्हणावं लागतंय. कारण मोबाईलचा वाढता वापर हा काहींच्या चांगल्याच जीवाशी सुद्धा येऊ लागलाय. तरी सुद्धा अनेकांना मोबाईल किंवा स्मार्टफोन्स आपल्यापासून लांब करायचे नाहीयेत. परभणीच्या मानवतमधील महाविद्यालयीन तरुणाला याचाच एक अनुभव आलेला आहे. आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलं या युवकासोबत. परभणीच्या मानोलीत राहणाऱ्या रामेश्वर तळेकरचा जीव थोडक्यात बचावलाय. त्याच्या उजव्या हाताची तीन बोट कायमची निकामी झाली आहेत, तर डाव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर इजा झाली आहे. सोमेश्वर मोबाईलची बॅटरी चार्ज करत असताना त्या बॅटरीचा स्फोट झाला आणि त्याला ही गंभीर दुखापत झाली आहे. सोमेश्वरच्या वडिलांचा 6 महिन्यांपूर्वीच विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. त्यात मुलाला झालेल्या या अपघातानं त्याच्या आईला मोठा मानसिक धक्का बसलाय. आयपॉडची बॅटरी होती, ती फोनमध्ये येत होती म्हणून मी फोनवरती टाकली. डिस्चार्ज होता आधी फोन टाकली, पण ते फोनमध्ये कनेक्टर काम करत नव्हतं म्हणून मी बॅटरी मग बाहेर काढली. आणि कधी पण मी तसं करतो तसंच चार्जिंगला लावण्याचा प्रयत्न केला, पण तो डायरेक्ट ह्यावेळेस स्फोट झाला. तशी फटाकडी बॉम्ब वाजतो, सुतळी बॉम्ब, तसं घरात वाजला. असा हात दिसला, हात दिसला की मला पण कसं तरी व्हायला लागलं. मला काही सूचना त्यावेळेला. आता त्याची परिस्थिती ऑपरेशन नंतर स्टेबल आहे आणि पेशंटला मात्र कायमचे त्याच्या हाताचे काही पार्ट्स गमवावे लागलेले आहेत. मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलणं, गेम खेळणं, बॅटरी ओव्हर चार्ज करणं असे अनेक प्रकार सर्रास वाढलेत. त्यामुळे अशा अपघातांचं प्रमाणही वाढलंय. मोबाईल बरोबर येणाऱ्या माहिती पुस्तिका वाचून त्या सूचनांचं पालन केलं तर हे अपघात टाळता येऊ शकतात. या मोबाईलसोबत दिलेल्या सूचना असतात की बॅटरी ओव्हर चार्ज करू नका, बॅटरी आपल्या चार्जरने त्या मोबाईलसोबत दिलेल्या चार्जरने चार्ज करा. मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलतात, बॅटरी उतरलेली असते, सोबतच गेम खेळतात, व्हिडिओ गेम खेळतात. अचानक काय होते, मोबाईलचे त्या बॅटरीचे पॉवर कमी पडते, चार्जिंग चालू असते आणि पॉवर ओढण्याचे हे होते, त्यातून स्फोट होण्याची शक्यता असते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तसंच मोबाईलचंही झालंय. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकानं वेळीच सजग होणं गरजेचं आहे. पंकज क्षीरसागर, न्यूज 18 लोकमत, परभणी.